जाफराबाद येथे विविध विकास कामांचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं, तसंच यावेळी बांधकाम कामगार मेळावाही घेण्यात आला. जाफराबाद तालुक्यातील विविध विकास कामे राजूर फाटा ते टेंभुनी जाफराबाद मोहरा रस्ता राज्यमार्ग 51 जाफराबाद शहरात सिमेंट रस्ता उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आणि जाफराबाद तालुक्याचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी दीप प्रज्वलन केले. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वरुड बुद्रुक येथील शिवसेनेच्या सरपंच वंदना सगट यांचा सत्कार रावसाहेब पाटील दानवे यांनी केला. त्यावेळी संतोष पाटील दानवे म्हणाले की 4600 संजय गांधी श्रावणबाळाच्या फायली मंजूर केल्या म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यांच्या काळात त्यांनी संजय गांधी श्रावणबाळाच्या फाईल मंजूर करण्याकरता 1500 रुपये वसूल केले. त्यामध्ये रस्त्याचं जाळं कसं विणल्या जाईल, मग तो देऊळगाव राजापासून तर जाफराबाद जालन्यापर्यंत रस्ता असू द्या, जाफराबाद पासून तर भोकरदन मार्गे शिल्लोडचा रस्ता असू द्या, जाफराबादपासून चिखलीचा रस्ता असू द्या की माहुऱ्यापासून धारकडं जाणारा रस्ता असू द्या का टेंभुर्णीपासून कुमारझरी हा रस्ता असू द्या, या मी माझ्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये 9000 पगार या दोन्ही तालुक्यात मिळून वाटल्या आणि संतोष दानवे या 1.5 वर्षात समितीचा अध्यक्ष झाल्यापासून तुम्ही 46 पगारी मंजूर कशा केल्या याची चौकशी मला लावायची असं चंद्रकांत दानवे त्यात ठरणार नायब तहसीलदाराला त्या ठिकाणी झापलं. बांधवांच्या पायाखालची माती घसरू लागली, पिता या कुत्र्यासारखे करायला लागले. अरे तुम्ही गरिबांच्या टाळूवर तर लोणी खाण्याचा प्रयत्न केला, 1500 रुपयाची पगार चालू करण्यासाठी तुम्ही 1500 रुपये त्यांचे जमा करण्याचं काम मागच्या कालावधीमध्ये केलं,